अखेर 16 दिवसांनंतर धनंजय मुंडे हे हॉस्पिटलमधून बाहेर आले. तोंडावर मास्क आणि छातीभोवती पट्टा बांधून ते बाहेर येताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे देखील होत्या. काही कार्यकर्ते देखील सोबत होते. 4 जानेवारी रोजी परळीत अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईत ब्रिज कँडी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. 16 दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. धनंजय मुंडेंना या दरम्यान अनेक नेते भेटायला आले. नेते मंडळींनी त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. धनंजय मुंडेंना मुंबईत आणलं तेव्हा विरोधी पक्षनेते अजित पवार, सुनील तटकरे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची माहितीही अजित पवारांनीच माध्यमांना दिली. पंकजा मुंडे देखील धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. त्या बहीण भावाच्या भेटीची देखील चर्चा झाली होती. तर पाहूयात की या 15 दिवसात धनंजय मुंडेंना कोणते कोणते नेते भेटले. तर या काही नेत्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. तर अनेक नेत्यांनी फोनवरून धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. केवळ राजकीय नाही तर इतर क्षेत्रातील लोकांनीही विचारपूस केल्याचं धनंजय मुंडेंनी ट्विट करून सांगितलं. डॉक्टरांचे आभार मानत त्यांनी काही दिवस विश्रांती करणार असल्याचं देखील सांगितलं आहे आणि लवकरच परळीत येणार असंही ते म्हणाले. त्यामुळे आता त्यांचे कार्यकर्ते धनंजय मुंडेंचं परळीत कसं स्वागत करतात आणि ते कधी जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण संकटात असताना राजकीय नेत्यांच्या या भेटी याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.